नमस्कार. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर ज्या लोकसभेच्या जागेवर संपूर्ण भारताचं लक्ष होतं अशा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जो विजय झाला आणि त्या विजयामध्ये जे खरे शिल्पकार विजयाचे होते त्यामध्ये अग्रक्रमानं नाव घ्यायचं असेल तर कोरेगाव खटवानी सातारा विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार माननीय महेशदादा शिंदे यांचा त्यामध्ये एक महत्वपूर्ण असा वाटा होता आणि आज आपण त्यांच्याशी द्विखास या ठिकाणी चर्चा करतोय. दादा नमस्कार. आपलं नमस्कार. मी राहुल काटे, साप्ताहिक झुंजारवीर आणि मासिक महाराष्ट्र रेंजर याचा संपादक. आताच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत देशाचं जे लक्ष लागून राहिलेलं होतं की सातारचा निकाल आणि त्यामध्ये निकाल हा जनतेला किंवा तुमच्या मनामध्ये होता तो निकाल लागला आणि त्यामध्ये अग्रक्रमाने आपण जी भूमिका बजावली त्या संदर्भात आपण काय सांगाल? पहिल्यांदा ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाचे लोकप्रिय आणि एकंदर नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अत्यंत महत्वाची होती. गोरगरीब सामान्य माणसांसाठीही महत्वाची होती. कारण मोदीजींची प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जशी उंच आहे तशीच गोरगरीब सामान्य माणसांच्या मनामध्ये सुद्धा हा आमचा मुलगा आहे, हा आमचा वडील आहे, हा आमच्या कुटुंबातला एक सदस्य अशी प्रतिमा तयार झालेली आहे. त्यांनी केलेली गरिबांसाठीची कामं, शेतकऱ्यांना दिलेले पैसे, शेतकऱ्यांना दिलेली ताकद याच्यामुळं त्यांची प्रतिमा ही उंचावलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक ही कणखरपणे लढलीच पाहिजे यासाठी माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी सातारा जिल्ह्यातले आग्रही होते. त्यामध्ये पालकमंत्री शंभूराव देसाई साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे माजी आमदार मदनदादा भोसले असतील, आमदार आमचे मधुरन पाटील असतील, मनोजदा घोरपडे, धनशील कदम, आमचे कारणोत्तर चातुर्बाबा भोसले, हे सगळे एक दिलानं कामाला लागले होते. आणि आम्हाला मोदीजींना कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काही झालं तरी एक खासदार द्यायचा हे फायनल होतं. आणि मग शिवेंद्रबाबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मग बाबांचं आणि माझं ठरलं, मग आम्ही सगळे एकत्र आलो आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी लढलो. खरोखर आता जो तुम्ही मुद्दा सांगितला त्यामध्ये विजन जे होतं आपल्या प्रधानमंत्री साहेबांचं की त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं भारताची भूमिका म्हणजे भारताला वेगळ्या स्तरावर न्यायची होती. पण आपले स्थानिक प्रश्न तुम्ही जे नेतृत्व करताय जर भाग जर बघितला सातारा असेल, कोरेगाव आणि खटाव या तीन विधानसभा मतदारसंघाचं आपण नेतृत्व त्यामध्ये करताय. प्रत्येक तालुक्यातली गावं त्यामध्ये येतात. एका ठिकाणी बघितलं तर सातारचा भाग सारखा त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस असेल, कोरेगाव असेल किंवा खटाव असेल यामध्ये पाण्यासारखी परिस्थिती. आज तुमच्याकडं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाचं उपाध्यक्षपद आहे, मग त्या माध्यमातून स्थानिक प्रश्न किंवा त्या संदर्भात मी काय सांगू? कोरेगाव तालुका हा सगळ्यांना वाटतो बागायती आहे, पण कोरेगावचा 30-35% भागच बागायती. आजही 60-65% भाग भूभाग हा पूर्णपणे जिरायती. माझं पहिलं लक्ष ज्या कोरेगाव तालुक्याने 22 सिंचना तुमचे पुनर्वसन सिंचनाच्या प्रकल्पातील पुनर्वसनाची गावं अंगावरती घेतलेली आहेत त्या कोरेगाव तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडवणं हे माझं प्रथम प्राधान्य. त्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल कोरेगाव तालुक्याला 2 TMC पाणी हे इतिहासात पहिल्यांदा वाढवून घेतलं. हे पाणी कॅनॉलद्वारे येणार नाहीये, कॅनॉलद्वारे येणारं पाणी त्याचं सिंचन जे पूर्वीचं आहे ते तसंच राहणार आहे. परंतु जे धोम धरणातलं कनेर धरणातलं यातलं जे एक्सेस पाणी आहे त्या एक्सेस पाणी हे नदी वाटे नेऊन हे भागलखोऱ्यामध्ये सोडण्याचा आमचा मानस आहे. एकदा सगळे नदी नाले कोरेगाव तालुक्यातले जर आपण जर प्रवाहित केले तर निश्चित या ठिकाणी संपूर्ण कोरेगावची भूमी ही सिंचनाखाली येण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. बरोबर आहे. तुम्ही आता सांगितलं खरं तर 2019 आपण प्रथमच निवडणुकीला उभा राहिला तर त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती झालेला बदल त्यामध्ये आपला
स्वर्गीय लक्ष्मी आमदार उपसाचीची योजना असेल, आताच तुम्ही ज्यासाठी लस घेतलेली त्यामध्ये अरबवाडी किंवा हनबरवाडी प्रकल्प असेल, असे करून गावं किती सिंचनाखाली वृद्धीखाली येतील? आता जे कटापूर योजनेच्या माध्यमातून लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून खटाव तालुक्यातली 100% गावं ऑलरेडी आलेली आहेत. त्याच्याचमध्ये जी 48 गावं कोरेगाव तालुक्यातली आहेत त्याच्यामध्ये अगदी रामोसवाडी भंडारमाचीपासून सुरुवात होईल ते पलीकडे शिलटी खिरकिंडी जळगावपर्यंत जाईल, आणि या बाजूला मात्र हे वरच्या डोंगराच्या कडेची सगळी गावं घेत घेत आपण भाडव्यापर्यंत पोहोचू. आणि एकदा भाडव्याच्या तलावात पाणी आलं की तो किनी सगळं कोवडेवाडी असेल, हिवळे असेल, जाम असेल, तो सगळा भाग सिंचनाखाली येणार. पण त्याच्याबरोबर आम्ही थांबलेलो नाही, आम्ही ते पाणी उचलून नलवडेवाडीच्या तलावात टाकतो आणि नलवडेवाडीच्या माध्यमातून तुमचं बिचुकले असू द्या, देऊर असू द्या, पळशी असू द्या, गुजरवाडी असू द्या, ही सगळी गावं सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळं कोरेगाव तालुक्याच्या चारही बाजूने पाणी फिरणार आहे आणि हे पाणी आत्ताच्यातलं एक थेंबही पाणी वापरलं जाणार आहे. हे जे एक्सेस पाणी, हे जे धरणात शिल्लक होतं, ते पाणी आपण या ठिकाणी घ्यायला यशस्वी झालो. खरं तर तुमच्याकडे जी जबाबदारी उपाध्यक्ष कृष्णा फुलेजी दिलेली आहे, आपल्या मतदारसंघाबरोबरच काळोत्तरचा काही जो भाग असेल तोही अजून वंचितेखाली अजून नाही आहे, त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचं म्हटलं तर उत्तर कोरेगावमध्ये नागझरी गाव असेल, त्यामध्ये अजून ते गाव कोरडं भाव आहे, तर त्या संदर्भामध्ये म्हणजे अशी भरपूर गाव आहे, तर आगामी तुमची काही नियोजन काय आहे का अशा गावांना पाण्याखाली उल्लेखाली आणण्यासाठी? खराड उत्तरमध्ये आमच्याकडे नेते मनोज दादा घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील, आमचे दुसरे रामकृष्ण मेहता असते, आणि चांगल्या पद्धतीची मुदत या ठिकाणी आम्हाला आता महाराज साहेबांना निवडून देण्यामध्ये केली आहे. त्यामुळं तुम्ही जर पाहिलं असेल ह्या निवडणुकीच्या पूर्वीच 2010 तारळी प्रकल्प हा बांधून पूर्ण झाला होता, परंतु त्यातलं पाणी हे सिंचनाला वापरता येत नव्हतं, कारण जो अंडरपास होता, जो पाईपलाईनचं काम होतं 800 मीटरचं, ते काम स्थानिक काही प्रश्नांमुळं होऊ शकत नव्हतं. पण राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि आपले पालकमंत्री शंभूराजजी देसाई साहेबांचा विश्वास संपादन करून मी त्या ठिकाणी तो बोगदा काढायचं काम केलं. आदरणीय कलेक्टर आमचे गुडीसाहेब असतील, कलेक्टर आमचे SP असतील, यांनी पूर्ण प्रशासनाची ताकद आम्हाला दिली आणि आमच्या विभागानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा बोगदा विक्रमी म्हणजे 1 महिन्यात पूर्ण केला. आणि हे पाणी एवढ्या प्रचंड उन्हाळ्याच्या दुष्काळामध्ये मसूर परिसरामध्ये 2.5 TMC पाणी आम्ही पोहोचू शकलो. त्यामुळं धोमवरती येणारा जो पाण्याचा ताण होता, जो कराड उत्तरचा भाग आहे, कराड उत्तर मतदारसंघातला कोरेगावचा भाग आहे किंवा मसूरचा भाग आहे, हा जो ताण येणार होता हा ताण सगळा गेला धूमचा. आणि धूमचं पाणी हे सातत्यानं आम्ही कोरेगाव तालुक्यामध्ये देऊ शकलो, त्याच्यामुळं तिथंही दुष्काळ जाणवला नाही. ती योजना मी पूर्ण केली. दुसरे हनगरवाडी धनगरवाडीचं जमीनचा फॉरेस्टचा प्रश्न होता, फॉरेस्ट परवानगी देत नव्हतं, वनविभागाची परवानगी नव्हती. कोल्हापूरच्या CCFशी बोललो, आपल्या इथल्या DCFशी बोललो आणि त्यांच्या माध्यमातून हे मागच्या 5 दिवसापूर्वी ही परवानगी आपण घेतली आणि तुम्ही जाल तर प्रत्यक्षात आम्ही काम करायचं. नक्कीच, तुम्ही ज्या पद्धतीने जे काम करताय, एक तुमच्या नावापुढं जो विधवाक्य आपण म्हणूया की लोकनेता असेल किंवा त्या उपाधीप्रमाणे तुम्ही काम करताय, एक 2019 अगोदर तुमच्या जर पाठीमागचे बॅकग्राऊंड जर बघितलं तर एक युवा उद्योजक म्हणून तुम्ही काम केलं आणि आज तुमच्या मतदारसंघ असेल किंवा भागामध्ये थोडेसे व्यवसायाच्या माध्यमातून तरुण युवक जे आहेत, मग सातारामध्ये असेल, कोरेगाव असेल किंवा वाडीवता खटाव असेल, त्यामध्ये तुमच्या आगामी काय नियोजन आहे? पहिलं माझं प्राधान्य या पंचवार्षिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं होतं. आपण पाहिलं असेल 147 पैकी 65 गाव ही संपूर्णतः अंडरग्राऊंड गटर आणि कॉन्क्रिटीकरण, आणि बाकीची गावं
टप्प्याटप्प्यामध्ये अंडरग्राउंड गटर कॉन्क्रिटीकरणाच्या अंतर्गत घेतलेली आहे. त्याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक मोठं प्रचंड स्पोर्ट कॉम्प्लेक्स असेल, तिळगंगा नदी सुशोभीकरण असेल, हे प्रचंड मोठे प्रकल्प घेतले. दुसरा एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट घेतला तो म्हणजे कोरेगावपासून देऊरपर्यंतचा रस्ता आणि कोरेगाव ते रहिमतपूर हे रस्ते आपण पूर्ण कॉन्क्रिटीकरण करतोय आणि त्याच्यासाठी सुमारे 450 कोटी रुपयाचा निधी आज आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला. तेही काम 3 दिवसात आपलं सुरू होत आहे. त्या आणि आपण जर कोरेगाव मतदारसंघामध्ये फिरायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की तिथले रस्ते सगळे एकदम चकाचक झालेले आहेत. जे रस्ते 20 वर्ष टिकतील अशा पद्धतीचे रस्ते सगळ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या, आता सिंचनाच्या पाण्याच्या योजनांना चालू आहे. आता पुढचा टप्पा आमचा रोजगार निर्मितीचा आहे. हे सगळं दिल्याशिवाय उद्योजक आमच्याकडे येणार नाही आहे म्हणून आणि आज आमच्याकडे येणारे प्रकल्प कुठले आले पाहिजेत याचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्हाला जनरल प्रोजेक्ट्स नको आहेत किंवा प्रदूषण करणारे प्रकल्प नको आहेत. आमच्या डोक्यामध्ये आत्ताचे जे प्रकल्प असतील हे टेक्नोस्वावी प्रकल्प आपण घेऊन येतोय, जे टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये जगामध्ये पुढे गेलेले पेटेंटेड जे प्रॉडक्ट्स आहेत ते तयार करण्याचे प्रकल्प घेऊन आपण येतो. त्यातलाच एक भाग म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी डिफेन्समध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घेऊन मेक इन इंडिया हा जो कॉन्सेप्ट आणला त्याच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण घेऊन येतो जे टेक्नोस्वावी आहेत. तसंच आपण EV काम करायचा विचार केला, इलेक्ट्रिकल व्हेईकलमध्ये. त्याच्यामध्ये ज्या बॅटरी आज या ठिकाणी आपण सगळ्या वाहनात वापरतो भविष्यामध्ये या बॅटरी सगळ्या स्क्रॅप होणार आहेत आणि बॅटरीपासून होणारं प्रदूषण प्रचंड मोठं आहे. त्यामुळं आता यापुढे सुपर कंडक्टर नावाचा कन्सेप्ट हा जगामध्ये जर्मनीमध्ये आलेला, त्याचं पेटंट त्याचं संशोधन सगळं आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे 100% जर आम्ही सुपर कॅपॅसिटर या ठिकाणी तयार करू शकलो आणि त्याचं प्रोडक्शन घेऊ शकलो तर जगातले सगळे मोठे वाहन उद्योजक हे आपल्या मतदारसंघात येणार आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजीचे जे प्रॉडक्ट्स आहेत अत्यंत जगातल्या सगळ्यात नंबर 1 टेक्नॉलॉजी केमोफ्लॉज सारखी टेक्नॉलॉजी आहे ती आज घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे. जगातल्या युनिक टेक्नॉलॉजी आहेत ते प्रकल्प आपण या ठिकाणी आणतो आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किमान आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये 7,000 युवकांना पुढच्या 5 वर्षामध्ये रोजगार निर्मिती याच मतदारसंघामध्ये करू. नक्कीच तुम्ही जे ध्येय गाठलेलं आहे किंवा जे आता म्हणताय 7,000 युवक त्याचबरोबर एक दुसरा प्रश्न येतो शिक्षण असेल, शिक्षणासाठी काढण्याचा माझा मानस आहे जे एक अप्लाइड इंजिनिअरिंग असेल की इंजिनिअरिंग शिकत त्यांनी त्याचा कुठं उपयोग होतो, त्या फॉर्म्युलाचा कुठं उपयोग होतो, त्या नॉलेजचा कुठं ऍप्लिकेशन्स होतात, त्या असं वेगळ्या पद्धतीचं ॲप्लाइड जे इंजिनिअरिंग आहे त्या पद्धतीचं या ठिकाणी कॉलेज काढायचं माझा मानस आहे. पण ते पुढच्या वेळेला आम्ही करू. एकदा आमची इंडस्ट्री सेट झाली की त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातूनच इन्स्टिट्यूट चालवायचं असं मला या ठिकाणी. शेवटचे 2 प्रश्न असे की आत्ताचा जो सगळ्यात जीवाचा प्रश्न असतो की हेल्थ केअर आरोग्याविषयी, तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण आत्ता जर सर्वे जर केला तर त्यामध्ये सर्वात जास्त मदत मुख्यमंत्री सहायता माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही दिली, तर त्याविषयी थोडस माहिती द्या. पहिल्यांदा मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गोरगरीब जनतेला मदत करण्याची भूमिका घेतली. आमचे सहकारी मंगेश चिवटेजींच्या माध्यमातून हा वैद्यकीय कक्ष ते प्रमुख चालवत आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. जी गरीब माणसं आहेत आणि त्यांची कसलीच परिस्थिती नाही आहे अशा व्यक्तींना मदत द्यायची असेल तर हा वैद्यकीय कक्ष फार महत्वाचा आहे. दर आठवड्याला 5 ते 6 लोकांना या ठिकाणी आम्ही 1 लाख, काही लोकांना 2 लाख, किडनी ट्रान्सप्लांटसाठी 5 लाख आणि इतर कुठले आजार असतील यकृत ट्रान्सप्लांटसाठी 5 लाख अशा पद्धतीची मदत करत असतो. आणि काही ऑपरेशन्स हे रोज आपण 3 ते 4 ऑपरेशन्स मोफत करत असतो. हे आमचं कार्य, आमचंही छोटंसं वैद्यकीय कक्ष आहे आणि आमचे पण लोक
वैद्यकीय कक्षाची विषय निघालाय तर त्यामध्ये गेल्या वेळेस महाभयंकर कोरोना साथीने आपल्याला काम केलं त्यामध्ये पूर्ण जगजाहीर आहे की तुम्ही तुमच्या भगिनी असतील की तुमची पत्नी शिंदे मॅडम असतील त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. नक्कीच उद्या या कामाचा एक आपल्याला पोस्ट होती म्हणून उद्या तुम्ही मंत्री म्हणून तुमच्याकडे पूर्ण जनता अपेक्षा बघते तर त्याबद्दल थोडंसं आगामी वाटचं तुमची काय? मी काही मिळाल्या अपेक्षेनं काही कधी करत नाही. कोरोनाचा फिरत महाभयानक होता, त्यातल्या त्यात पहिली लाट महाभयानक होती. पहिली लाट ज्यावेळेला आली त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान जिल्ह्यातल्या जनतेचं होतं, कारण आमच्या डॉक्टरांना ट्रीटमेंट माहीत नव्हती, औषधोपचार माहीत नव्हते, माणसं मरत होती, काय करायचं कळत नव्हतं, मुलगा वडिलांजवळ जात नव्हता, आई मुलाजवळ जात नव्हती, नाती तुटली होती. अशा वेळेला माझे गुरु काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेनं आणि त्यावेळेला शिंदेसाहेब स्वतः होते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला काम करावं लागेल. पहिल्या लाटेमध्ये मात्र माझ्या गुरुच्या प्रेरणेनं या ठिकाणी काडसिद्धेश्वर हॉस्पिटल आपण काढलं. काडसिद्धेश्वर हॉस्पिटल काढल्यानंतर ऑक्सिजनचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी नव्हतं. मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये पहिलं माझं हॉस्पिटल आहे की ज्यांनी ऑक्सिजन जनरेटरचा वापर करून कोरोनाचे पेशंट बरे केले. ऑक्सिजनच मिळत नव्हतं, मग ऑक्सिजन कसा करायचा? बेंगलोरवरून परदेशातून ऑक्सिजनचे जनरेटर आपण मागवले, छोट्या मशीन्स मागवल्या 10 लिटरच्या 15 लिटरच्या आणि त्याच्यावरती माणसं घरी केली. त्यावेळेला रेमडेसिवीर इंजेक्शन कुठलंही उपलब्ध नव्हतं. मग त्यावेळेला क्लोरोक्विन नावाची गोळी होती, त्या क्लोरोक्विनवरती आम्ही पेशंट बरे करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्टिरॉइडल मॅनेजमेंट, स्वतः मी फार्मसीचा ग्रॅज्युएट आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा, त्यामुळं मला ड्रगच्या सगळ्या रेमेडीज माहीत होत्या, त्याचे डोसेस डिझाईन कसे करायचे माहीत होते. आम्हाला जो सक्सेस रेट मिळाला पहिल्या लाटेमध्ये कुठलंही हॉस्पिटल सरकारीही उभं राहिलं नव्हतं. पहिल्या लाटेमध्ये कोणच काम करत नव्हतं, रस्त्यावरती लोक मरत होते. त्यावेळेला आम्ही मात्र काही आमच्या स्टँडर्ड ज्या ट्रीटमेंट्स डिझाईन केल्या त्या बऱ्याच वेळेला आमच्या यशस्वी ठरल्या. त्याचं कारण आम्ही वजनावरती औषधाची मात्रा देत होतो आणि खऱ्या अर्थानं कोरोनाच्या पेशंटला कशा पद्धतीनं पण गेलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक पण उपाय केले, काही होमिओपॅथिक पण उपाय केले, पण सगळ्या डॉक्टरांचं कॉम्बिनेशन केलं होतं. होमिओपॅथीचे आमचे डॉक्टर श्रीसागर कोरेगावचे ते मदत करत होते, आयुर्वेदाचे डॉक्टर माझी बहीण मोठी ती आहे, मोठी माझी बायको आहे ती काम करत होती, माझा भाचा एमडी मेडिसिन आहे तो काम करत होता. आमच्याकडे 29 डॉक्टर आम्ही पगारावरती होते आणि 87 ANM GNM आज आमच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत्या. आपल्याला सांगायला अभिमान वाटेल, माझ्या मतदारसंघातील 28,000 रुग्ण एकही रुपया न घेता आज आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बरे करू शकलो. हे सगळं करण्यामागे भगवंताची प्रेरणा होती, समाजकार्याची आवड होती आणि एक अधिष्ठान होतं, त्यामुळे घडलं. याच्या मागं आमचा स्वार्थ काही नव्हता की काही मिळेल काही नाही, फक्त जनतेची सेवा करते यासाठीच हे आम्ही केलं. नक्कीच आत्ता ज्यांच्यावर आपण चर्चा केली असे लोकनियुक्त आमदार महेशदादा शिंदे, गेल्या का कार्यक्रमामध्ये खासदार पुणेराजे भोसले यांनी तुम्हाला देव म्हणजे महेश शिंदे देव खरोखरच देवासारखं त्यांनी कार्य केलेलं आहे. नक्कीच आगामी वाटचालीस शुभेच्छा. रामकृष्ण.